घटकाचं राजकारण हा पराभव झाला। पहिली गोष्ट अशी आहे की विधान परिषदेचे निकाल हे निश्चितच आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे लागलेले आहेत। आम्हाला अपेक्षा होती की विधान परिषदेत आम्हाला चांगला विजय मिळेल, पण आम्हाला केवळ एकच जागा मिळाली आहे आणि त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की आमच्या अपेक्षेनुरूप हे निकाल नाहीत। मुळातच याचं विश्लेषण करायचं झालं तर पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे, अगदी खालपर्यंत ते गेले। आमची स्ट्रॅटेजिक चूक कुठे जर झाली असेल तर ती तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर त्यांची शक्ती किती होईल या संदर्भात कुठेतरी आकलनाची आमची चूक झाली आहे। पण मला असं वाटतं की पहिली निवडणूक होती त्यामुळे आम्हाला आता त्याचा अंदाज आला आहे आणि पुढच्या निवडणुकीचा प्लॅन त्यानुसारच आम्ही निश्चितपणे तयार करू। एक गोष्ट अजून या ठिकाणी मला सांगितली पाहिजे की विशेषतः पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक अचानक लागल्यामुळे आम्हाला रजिस्ट्रेशनची संधी मिळाली नाही आणि जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन या तिन्ही मतदारसंघात जे आहे ते सरकारी तंत्रांनी केलेलं रजिस्ट्रेशन आहे। नेहमी राजकीय पक्ष रजिस्ट्रेशन करतात, त्यात आम्ही सर्वात पुढे असतो, पण यावेळेस कम्प्लीट रजिस्ट्रेशन जे आहे ते गव्हर्नमेंट एजन्सीने केलेलं आणि गव्हर्नमेंट सर्वंट्सच्या थ्रू केलेलं अशा प्रकारचं ते रजिस्ट्रेशन आहे। त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी रजिस्ट्रेशनमध्ये आम्ही कमी पडलो। मी व्होटिंगच्या दिवशी नागपूरला सांगितलं माझ्या घरचे चार नावं नाही आहेत, गडकरी साहेबांच्या घरचे दोन नावं नाही आहेत, फॉर्म भरून ते आलेले नाही आहेत, पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बाजूला आहेत। आत्ता जे जिंकल्यात त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहे, आम्ही अजून ताकदीने मैदानात उतरू। एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद केली पाहिजे की ज्यांचे मुख्यमंत्री आहे त्यांना एकही जागा मिळालेली नाही, म्हणजे या तीन जणांच्या आघाडीचा फायदा हा दोघांना झाला आहे, एकाला त्याचं नुकसान झालेलं आहे। आणि खरं तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की जसं आम्ही देखील विचार केला पाहिजे, थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नव्यानं स्ट्रॅटेजी केली पाहिजे, तसंच ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांची एकही जागा निवडून येत नाही त्यांनाही आत्मचिंतन केलं। राज्य सरकारच्या कामाची पावती का शरद पवार म्हणतात की वर्षभर जे काम केलं त्याची लोकांनी पावती दिली? मला असं बिलकुल वाटत नाही। लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, पण ठीक आहे, आता ते जिंकले असल्यामुळे ते राज्य सरकारला पावती वगैरे असं म्हणतील, येत्या काळात हे स्पष्ट होईल। मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें।